नमस्कार मित्रांनो, आयडी ओपन केल्यानंतर आपल्याला साधारण अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीन दिसते। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, लेफ्ट साइडला जे तीन लाईन्स आहेत त्या लाईनला क्लिक करायचं। तिथे न्यूला गेल्यानंतर खाली प्लेस ऑर्डर म्हणून येतं, प्लेस ऑर्डरला क्लिक करायचं। प्लेस ऑर्डरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा ऑप्शन दिसेल स्क्रीनवर, सिलेक्ट प्रोडक्ट। मग तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे प्रोडक्टसाठी। इथे आता वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, कुठचाही एक प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता। याच्यामध्ये डबल स्टेम सेल, ट्रिपल स्टेम सेल आणि सी बक्थ्रोनला 1800 प्राईस आहे, पण भरताना आपण 1500 भरायचे, प्रोडक्ट घेताना तुम्ही 300 भरू शकता। आता इथे मी नॉनी ज्यूसवर क्लिक करतो आहे, प्रोडक्ट चूज प्रोडक्टला क्लिक करायचं। आता बघा, इथे तुम्हाला मेसेज आला, प्रोडक्ट सिलेक्टेड सक्सेसफुली, ओके करायचं। ओके केल्यानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा इथे डॅशबोर्डला येणार आहात, बरोबर आहे ना, जेव्हा डॅशबोर्डला याल, थोडासा वेळ घेतो कधी कधी, इथे आल्यानंतर खाली जाऊन तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं नॉनी ज्यूस हे प्रोडक्ट सिलेक्ट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने नॉनी ज्यूस हे प्रोडक्ट आपण सिलेक्ट केलेलं आहे। नंतर तुम्ही तुमच्या अपलाईनकडे तुमचा आयडी आणि तुमचं प्रोडक्ट डिटेल्स देऊन तुम्ही तुमच्याकडे मागवू शकता। थँक्यू व्हेरी मच।